मी विजय सुद्धा तुमच्या समोर घेऊन आलेलं आहे एक गोष्ट विश्वासाची. विल्मा रोडॉल्फ नावाची एक मुलगी, गरीब काळ्या कुटुंबात जन्माला आलेली, साधारण 1940 ची गोष्ट असावी. लहानपणीच विल्माला पोलिओनं ग्रासलं. डॉक्टरांनी सांगितलं की ही मुलगी स्वतःच्या पायावरती कधीही उभी राहू शकणार नाही. तेव्हा विल्माच्या आई म्हटले की नक्कीच आले. विल्मा एकदा आठवण सांगताना म्हणते की डॉक्टरांनी सांगितलेलं होतं मी माझ्या पायावरती कधीही उभी राहू शकणार नाही, तेव्हा माझी आई म्हटली मी माझ्या पायावरती चाले. विल्मा सांगते मी माझ्या आईवरती विश्वास ठेवला. विल्माच्या आईनं खूप चौकशी केली. चौकशी विल्माच्या लक्षात आलं की जवळच एक डॉक्टर आहेत जे विल्मावरती उपचार करू शकतील. विल्माच्या आईनं सलग 2 वर्ष आठवड्यातून 2 वेळा न थकता त्या डॉक्टरांच्याकडे विल्माला दाखवलं. डॉक्टरांच्या परिश्रमाला आईच्या विश्वासाला यश आलं आणि विल्मा वयाच्या 6व्या वर्षी कुबड्याशिवाय चालू लागले. वयाच्या 16व्या वर्षी म्हणजे 1940 नंतर 1956 साली जे ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये विल्मानं धावण्याच्या स्पर्धेमध्ये महिला गटामध्ये कांस्य पदक मिळवलं. विश्वास ठेवायला अशा की गोष्ट वाटते. डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की ही विल्मा पायावरती स्वतःच्या उभी राहू शकणार नाही, त्याच विल्मानं जागतिक स्पर्धेमध्ये ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेमध्ये महिलांच्या स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवलं. गोष्ट तर याच्या पुढची आहे. 1956 नंतर 1960 साली जे ऑलिम्पिक झालं त्या स्पर्धेमध्ये विल्मानं 1 नव्हे 2 नव्हे तर 3 सुवर्ण पदक महिलांच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये मिळवलं आणि ही विल्मा अमेरिकेची पहिली धावपटू ठरली की जिनं सलग 3 सुवर्ण पदक एकाच ऑलिम्पिक मध्ये मिळवलेली होती. गोष्ट काय सांगते? गोष्ट सांगते जे विश्वास ठेवाल ज्याच्यावरती विश्वास ठेवाल तेच घडेल. 2 प्रकारचे विचार माणसाच्या मनामध्ये येत असतात, पॉझिटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंग. डॉक्टरने सांगितलेलं होतं की विल्मा स्वतःच्या पायावरती कधीच चालू शकणार नाही. निगेटिव्ह थिंकिंग, आईने सांगितलं ही नक्की चालेल. पॉझिटिव्ह थिंकिंग, ज्या विचारावरती तुम्हाला विश्वास आहे तेच घडेल. विश्वासानं म्हणाल तुम्ही हे करू शकते, विश्वासानं म्हणाल मी हे करू शकतो तर नक्की तुम्ही करा. दोन्हीमध्ये अशी कुठलीच ताकद नाही की जी तुम्हाला त्या गोष्टीपासून दूर ठेवू शकेल. मनामध्ये संकोच आला, मनामध्ये विचार आला की मी करू शकणार नाही, तर दुनियेमध्ये अशी कुठलीच ताकद नाही की जी तुम्हाला ती गोष्ट मिळवून देईल. विचार करा, जो विचार कराल तेच घडेल. सकारात्मक विचाराचे फळ सकारात्मक असेल, नकारात्मक विचाराचे फळ नकारात्मक असेल. शेवटी जाता तर मी एवढंच सांगेन की तुमचा आजचा संघर्ष तुमची उद्याची ओळख निर्माण करणार.